शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचं आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, कशा प्रकारे नियोजन असणार आहे? मला खूप आनंद होतोय की आज महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या एक अधिकृत उमेदवार म्हणून मी आता अर्ज दाखल करायला चाललोय. पूर्ण शिवाजीनगर मतदारसंघामधनं सर्व भागात महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिक हे मोठ्या संख्येने आता सहभागी होणार आहेत आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा तिकीट डिक्लेरेशनपासून मला मिळतोय, मला पूर्ण विश्वास आहे की सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावरती खूप जास्ती बहुमताने आपण शिवाजीनगर मतदारसंघ जिंकणार आहे. तुमच्या विरोधात महाविकास आघाडीकडून दत्ता बहिरट यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून सांगण्यात येते की मागच्या वेळेस माझा निसटता पराभव झाला, परंतु यावेळी मी नक्कीच विजयी होणार आहे. बिलकुल नाही, मागच्या वेळेला निवडणूक ही 5,200 मतांनी मी जिंकलो, पण त्याच्यानंतर मी 5 वर्ष खूप प्रवास केला. मतदारसंघात सगळी विकास कामे भरपूर लावली गेली, सर्वांगीण विकास हा मतदारसंघाचा गेल्या 5 वर्षात झाला आहे. कोविडच्या काळातली जे सेवा कार्य आहे असं सर्व पाहता महायुतीच्या सर्व ज्या योजना आहेत आणि ज्या काही अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्कीम्स या मतदारसंघात राबवल्या गेल्या त्याच्या जोरावर मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेला खूप जास्ती मताधिक्याने आपण निवडून येऊ. दत्ता भैरट यांचं तुम्हाला आव्हान वाटतंय? मला असं वाटतं की कुठलाही प्रतिस्पर्धी असतो त्याला आपण खूप गांभीर्यानेच घेतलं पाहिजे आणि त्यामुळे निवडणूक ही खूप गांभीर्याने लढली पाहिजे, स्ट्रॅटेजिकली लढली पाहिजे, टॅक्टिकली लढली पाहिजे आणि आम्ही जे काम केले ते घेऊन लोकांसमोर जात आहोत, जाणार आहोत आणि मला जो काही रिस्पॉन्स मतदारांचा दिसतोय तो खूपच चांगला आहे आणि आशीर्वाद स्वरूपी मला ते खूप जास्त बहुमताने निवडून देतील, ह्यात कुठलीच शंका माझ्या मनात नाही आहे. नक्कीच, मागच्या वेळीपेक्षा यावेळी अधिक मताधिक्याने जनता मला निवडून देईल असा विश्वास सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून व्यक्त केला जातोय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.